विद्यार्थी मित्र हो, आज अपन आणखीन काही प्रश्न DEGG डेमोक्रेसी इलेक्शन्स अँड गुड गव्हर्नन्स ह्या कोर्समध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 11. सुशासन या संकल्पनेचा उदय - साली झाला. द कन्सेप्ट ऑफ गुड गव्हर्नन्स वॉज बॉर्न इन अ 1995, ब 1992, क 1990, ड 2002. तर ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 1990. हे ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. द कन्सेप्ट ऑफ गुड गव्हर्नन्स वॉज बॉर्न इन 1990. प्रश्न क्रमांक 12. निर्वाचन आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती - करतात. द चीफ कमिशनर ऑफ द इलेक्शन कमिशन इज अपॉइंटेड बाय राष्ट्रपती, प्रेसिडेंट, ब पंतप्रधान, प्राइम मिनिस्टर, क सरन्यायाधीश, चीफ जस्टिस, ड मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर. निर्वाचन आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती, प्रेसिडेंट. द चीफ कमिशनर ऑफ द इलेक्शन कमिशन इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. प्रश्न क्रमांक 13. सध्या मुख्य निवडणूक आयुक्त - आहेत. करंटली द चीफ इलेक्शन कमिशनर इज अ राजीव कुमार, बी OP रावत, क HS ब्रह्मा, ड सुशील चंद्र. सध्या भारताच्या निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, कोणाला सांगता येईल? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे करंटली द चीफ इलेक्शन कमिशनर इज राजीव कुमार. अ हे उत्तर बरोबर आहे. सध्या राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे अ राजीव कुमार. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेच्या - विभागात मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. फंडामेंटल राईट्स आर एन्श्राइंड इन द - सेक्शन ऑफ द इंडियन स्टेट कॉन्स्टिट्यूशन. अ 7व्या, 7th, ब 2र्या, 2nd, क 3र्या, 3rd, ड 1ल्या, 1st. तर फंडामेंटल राईट्स हे भारताच्या कुठल्या विभागात, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या विभागात मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत? हे जे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे 7व्या. 14चं उत्तर आहे 3र्या. भारतीय राज्यघटनेच्या 3र्या विभागात मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 14वा जो आहे त्याचं बरोबर उत्तर आहे 3र्या. 3र्या सेक्शनमध्ये फंडामेंटल राईट्स हे देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15. जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था स्वीकारणारे राज्य - होय. द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड इज. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की येईल. अ अमेरिका, US, ब इंग्लंड, क भारत, आणि ड ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल? द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड इज इंडिया. इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. आणि ओल्डेस्ट डेमोक्रेसी असा जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? अमेरिका, US. द ओल्डेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड इज US, वेर एज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड इज इंडिया. त्यामुळे प्रश्न क्रमांक 15चं उत्तर बरोबर उत्तर आहे क भारत, इंडिया. प्रश्न क्रमांक 16. राज्यातील प्रत्येक नगरपालिकेसाठी - वर्षाच्या कार्यकाळाची तरतूद केलेली आहे. फॉर ईच म्युनिसिपाल्टी इन द स्टेट ए टर्म ऑफ - इयर इज प्रोव्हाइडेड. म्हणजे प्रत्येक नगरपालिकेचा जो कार्यकाळ असतो तो किती वर्षाचा असतो, तो किती वर्षाचा निर्धारित केलेला आहे, त्याची तरतूद केलेली आहे. तर ह्याचे ऑप्शन्स आहेत अ 5, ब 2, क 3, आणि ड 4. तर प्रश्न क्रमांक 16 जो आहे त्या 16 म्हणजे प्रत्येक नगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर तो असतो 5 वर्षासाठी.
म्हणजे तो 5 वर्षाचा कालावधी प्रत्येक नगरपालिकेचा असतो. प्रश्न क्रमांक 17, पंचायत राज्य व्यवस्थेत महिलांना -10% आरक्षण आहे. इन पंचायत स्टेट सिस्टीम विमेन हॅव -% रिझर्वेशन. अ 50, ब 25, क 33, ड 40. म्हणजे पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे, तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 33% आरक्षण हे महिलांना आहे पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये. आता प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 18, लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे -वर्ष पूर्ण असावे लागते. टू कंटेस्ट लोकसभा इलेक्शन्स ए कॅन्डिडेट हॅज टू कम्प्लीट हाऊ मेनी इयर्स -इयर्स. अ 25, ब 21, क 30 आणि ड 21. आता प्रश्न क्रमांक 18 जो आहे त्या 18चं उत्तर काय असेल बरं? लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी, म्हणजे लोकसभेची जर निवडणूक आपल्याला लढवायची असेल तर उमेदवाराचं जे वय आहे ते किती वर्ष पूर्ण असावं लागतं? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, किती असेल बरं ह्या प्रश्नाचं, म्हणजे प्रश्न क्रमांक 18, टू कंटेस्ट लोकसभा इलेक्शन ए कॅन्डिडेट हॅज टू कम्प्लीट हाऊ मेनी इयर्स? 25 इयर्स. म्हणजे 25 वर्ष ही जर पूर्ण असतील तर आपण लोकसभेची निवडणूक ही लढवू शकता. प्रश्न क्रमांक 19, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख -हा असतो. द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द ग्राम पंचायत इज. आता ह्या प्रश्नाचं नक्कीच आपल्याला उत्तर येईल. कोण असतो? अ गटविकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ब मुख्य अधिकारी, चीफ ऑफिसर, क सरपंच आणि ड ग्रामसेवक. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? 19चं उत्तर काय असेल बरं? तर प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो? ग्रामसेवक असतो. त्यामुळे 19चं बरोबर उत्तर आहे ड. ड हे 19चं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 20, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा -यांच्याकडे देतो. द प्रेसिडेंट ऑफ जिल्हा परिषद सबमिट्स हिज रेझिग्नेशन टू. अ विभागीय आयुक्त, ब ग्राम विकास मंत्री, क मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ड यापैकी एकही नाही. द प्रेसिडेंट ऑफ जिल्हा परिषद सबमिट्स हिज रेझिग्नेशन टू डिव्हिजनल कमिशनर, मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नन ऑफ दीज. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे कुणाकडं आपला राजीनामा सुपूर्द करतात? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्त हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडं द प्रेसिडेंट ऑफ जिल्हा परिषद सबमिट्स हिज रेझिग्नेशन टू डिव्हिजनल कमिशनर. त्यामुळं अ हे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 21, नगरपालिकेचा राजकीय प्रमुख -डॅश असतो. द पॉलिटिकल हेड ऑफ द म्युनिसिपॅलिटी इज. अ सभापती, चेअरमन, ब नगराध्यक्ष, क महापौर, मेयर, ड अध्यक्ष, प्रेसिडेंट. कोण असतो बरं नगरपालिकेचा राजकीय प्रमुख, म्हणजे पॉलिटिकल हेड कोण असतो? तर ह्या प्रश्नाचं अतिशय सोपं असं उत्तर आहे. तर द पॉलिटिकल हेड ऑफ द म्युनिसिपॅलिटी इज नगराध्यक्ष. नगराध्यक्ष हे नगरपालिकेचे राजकीय प्रमुख असतात. त्यामुळे 21व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब. आता प्रश्न क्रमांक 22, गटविकास अधिकारी यांची नेमणूक, यांची कोण बरं नेमणूक करतात? गटविकास अधिकारी यांची -नेमणूक करते. -अपॉइंट्स ग्रुप डेव्हलपमेंट ऑफिसर. अ राज्य शासन, स्टेट गव्हर्नमेंट, ब लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशन, क केंद्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट, ड यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं गटविकास अधिकारी यांची नेमणूक कोण करतात?
कुणाला सांगता येईल बरं? गटविकास अधिकारी हु अपॉइंट्स ग्रुप डेव्हलपमेंट ऑफिसर? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन. गटविकास अधिकारी यांची राज्य शासन नेमणूक करते, त्यामुळं अ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधानाच्या डॅश व्या कलमात निर्वाचन आयोग यासंबंधी तरतूद केलेली आहे. आर्टिकल डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स फॉर द इलेक्शन कमिशन. आता याचं उत्तर काय असेल? प्रश्न क्रमांक 23 बघा, आपल्याला दिसतं ना आपल्या स्क्रीनवर. प्रश्न क्रमांक 23 बघा, काय असेल त्याचं उत्तर? आर्टिकल डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स फॉर द इलेक्शन कमिशन, म्हणजे तरतुदी भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये निर्वाचन आयोगासंबंधी तरतूद केलेली आहे? अ 326, ब 320, क 321 आणि ड 324. तर भारतीय संविधानाच्या 324व्या कलमामध्ये, म्हणजे 324, याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? 23व्या प्रश्नाचं काय असणार आहे? भारतीय संविधानाच्या 324व्या कलमात निर्वाचन आयोगासंबंधी तरतूद केलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 24, आपण अजून दोन प्रश्न बघणार आहोत. एकूण 25 प्रश्न ह्या दोन सेशनमध्ये आपण बघतो आहे, आणि ह्या संबंधात तुम्ही सिलॅबस जो आहे तो सिलॅबस आपल्याला दिलेला आहे, त्याचे नोट्ससुद्धा आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळं पुन्हा आणखीन काही प्रश्न तुम्ही ह्या सिलॅबसवर काढता आली तर काढा, आणि अशाच पद्धतीचे काही प्रश्न हे तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत. आणि हा कंपल्सरी पेपर आहे, ह्या पेपरला आपल्याला परीक्षेला बसावं लागेल आणि किमान 18 गुण हे ह्या पेपरसाठी आपल्याला मिळवावे लागतील. जर 18 गुण मिळाले तर आपल्याला पदवी प्रदान केली जाते, अन्यथा हा जर विषय आपला अपूर्ण राहिला किंवा आपण ह्या परीक्षेमध्ये जर अनुत्तीर्ण झाला तर आपल्याला आपलं डिग्री सर्टिफिकेट दिलं जात नाही, त्यामुळं तो सिलॅबस आपण कृपा करून बघून घ्या. ह्या संदर्भातले आणखीन काही प्रश्न जर आपल्याला काढता आली तर काढा, आणि अशाच पद्धतीची 25 प्रश्न ही तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये विचारली जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील, 50 मार्काची परीक्षा आपली घेतली जाईल, आणि ही परीक्षा 2 तासामध्ये संपन्न होणार आहे. आणि ह्या सेमिस्टर 1 सोबतच, म्हणजे ही जी सेमिस्टर 1ची आपली परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसोबतच ही सुद्धा परीक्षा ही कंडक्ट केली जाणार आहे. त्यामुळं तुम्ही हा जो कोर्स आहे, म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स आहे, तो थोडा आपण सिरियस घ्या, ह्याचा सिलॅबस बघून घ्या, काही रिसोर्स मटेरियल जर आपल्याला मिळवता आलं तर मिळवा, आणि काही प्रश्नही अशा पद्धतीचे आपल्याला, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत, त्यामुळं हे आपल्याला थोडंसं बघून घ्यावं लागेल. चला प्रश्न क्रमांक 24, शासनाच्या संकल्पनेत डॅश हा घटक मध्यवर्ती असतो. डॅश फॅक्टर इज सेंट्रल टू द कन्सेप्ट ऑफ गव्हर्नमेंट. अ संस्था इन्स्टिट्यूशन, ब राज्यकर्ते रूलर, क नागरिक सिटीजन, ड यापैकी नाही, नन ऑफ दिस. ह्या प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर आहे आणि हे आपल्याला सांगता येईल. सांगा बघू, विच फॅक्टर इज सेंट्रल टू द कन्सेप्ट ऑफ गव्हर्नमेंट. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिटीजन, जो नागरिक असतो ना तो नागरिक हा घटक मध्यवर्ती असतो. प्रत्येक शासनामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये त्या देशाचा जो नागरिक असतो तो मध्यवर्ती स्थानी नेहमी असतो. आता शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी हा मध्यवर्ती स्थानी असतो, तसंच एखाद्या देशामध्ये शासनाच्या संकल्पनेमध्ये नागरिक हा जो आहे हा मध्यवर्ती घटक असतो. चला शेवटचा प्रश्न बघा आता बरं. डॅश साली बालकासाठी शिक्षणाची मोफत व सक्तीची तरतूद हा कायदा भारतीय संसदेने मंजूर केला. आता याच्यामध्ये प्रोव्हिजन ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, मोफत शिक्षण फॉर चिल्ड्रन वॉज पासड बाय द इंडियन पार्लिमेंट इन, म्हणजे कुठल्या साली बालकासाठी मोफत शिक्षणाची व सक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्याला साल फक्त सांगायचं आहे. ह्याचे 4 ऑप्शन्स आहेत. अ 2002, ब 2005,
क 2009 आणि ड यापैकी नाही, नन ऑफ दीज. म्हणजे प्रोव्हिजन ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन, म्हणजे बालकासाठी शिक्षणाची मोफत व सक्तीची जी तरतूद केली ती भारतीय संसदेने कुठल्या वर्षी केली? तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल बरं कुणाला सांगता येईल? प्रोव्हिजन ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन वॉज पासड बाय द इंडियन पार्लिमेंट इन कुठल्या साली? मोफत शिक्षण हे सक्तीचं, मोफतही केलं आणि सक्तीचंही केलं. तर ते वर्ष आहे, तर ते साल आहे 2009. क हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या दोन सेशनमध्ये 25 प्रश्न बघितलेले आहेत. आपण कृपया अशाच पद्धतीचे आणखीन काही प्रश्न ही काढा, त्याचा अभ्यास करा आणि परीक्षेला ज्यावेळी तुम्हाला वेळापत्रक दिलं जाईल त्या दिवशी ह्या परीक्षेसाठी उपस्थित राहा. महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून ही परीक्षा आपल्याला द्यावी लागेल. ठीक आहे, आभारी आहे.